नमस्कार, आज कथासागर मध्ये सगळ्यांचं स्वागत। गेल्या वेळेला आपण नॉर्थ ईस्ट मध्ये फुलेश्वरी किंवा परमेश्वरी जिने सगळ्या प्रजेमध्ये युद्धोत्सुख अशी प्रजा तयार केली आणि सगळ्या अक्रांतांना ब्रह्मपुत्रेच्या पलीकडे रोखून ठेवण्यात नॉर्थ ईस्ट कशी यशस्वी झाली ते बघितलं। आज आपण जाणार आहोत पंजाबमध्ये। पंजाब हा तेवढाच शूर वीरांचा देश अगदी पूर्वीपासून ते आज पर्यंत। आज तिकडे आपण बघणार आहोत बीबी दिलेर कौर आणि तिच्या 100 सख्या हुतात्मा झाल्या, ज्यांनी आपल्या गुरुला दिलेलं वचन पाळलं। देव देश आणि धर्मासाठी स्त्रिया काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण घालून दिलं। त्या तर स्त्रिया राजघराण्यातल्या नाहीत, अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातल्या स्त्रिया। मात्र एकदा का शत्रूला परास्त करायचं एकदा भूत सवार झालं डोक्यावर की कोणत्या स्तरापर्यंत स्त्री जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण। चला आपण बघूया दिलेर कौर आणि तिच्या 100 सख्या यांनी नेमकं काय केलं। चला, तर ही आहे बीबी दिलेर कौर, जिने शीख धर्म अपनावला होता आणि अर्थातच आनंदपूर साहेबा गुरु निघून गेल्यानंतर ती आणि तिच्या 100 सख्या जीवात जीव असेपर्यंत आणि जिवंतपणे शत्रूच्या ताब्यात सापडणार नाही असा संकल्प करत लढत राहिल्या अशा या शूर स्त्रिया। 1705 मधली ही कथा आहे। औरंगजेब सगळ्यात इल फेमस आणि अत्यंत लोकांनी ज्याची घृणा आजही करावीशी वाटते असा दिल्लीचा बादशहा। जसं मराठ्यांचं महाराष्ट्रातलं साम्राज्य त्याला खूपच होतं, शेवटी त्याच्या हातात काहीच आलं नाही। गमावलेले किल्ले संभाजीचा अत्यंत निघृणपणे खून केल्यावर सुद्धा त्याचं स्वप्न, शिवाजी महाराजांचं स्वप्न पुढे नेणारे असंख्य नेल्या। तारा राणीने जेवढे किल्ले गमावले गेले होते तेवढे सगळेच्या सगळे परत मिळवले। जी गत महाराष्ट्राची, तीच गत त्याची पंजाबमध्ये होत होती। त्याचं कारण काय होतं ते आपण जाणून घेऊया आणि मग 1705 कथेकडे वळूया। आनंदपूर साहेबा तिथे हा लढा लढला गेला आणि ह्या 100 जणी हुतात्मा झाल्या त्याची कथा आपण बघूया। हा आहे आनंदपूर साहेबा। शीख लोकांकडून आणि खास करून गुरु गोविंद सिंह यांच्याकडून अनेक लढायात पराभूत झालेली औरंगजेबाची सेना, त्यांना जेव्हा कळलं की निवासाला आनंदपूर साहेबामध्ये गुरु आलेले आहेत, तेव्हा वेळेला क्रूर औरंगजेब दक्षिणेत मराठ्यांचं साम्राज्य नाहीसं करण्यासाठी, बुडवण्यासाठी आला होता। त्यांनी त्याच्या सरदारांना हुकूम दिला आणि 1,00,000 फौज त्यांनी पाठवून दिली आनंदपूर साहेबा जिंकण्यासाठी आणि गुरु गोविंद सिंह यांना जिवंत पकडून इतर त्याच्या गुरूंप्रमाणे त्यांनाही यमसदनाला पाठवण्याची। पण आता हे इतकं सोपं नव्हतं। शिखांचे 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे गुरु यांना अतिशय निघृणपणे दिल्लीच्या बादशहाने मारलं। आता मात्र स्वस्थ बसण्याची वेळ संपली आहे असं गुरु गोविंद सिंहांना वाटलं आणि खालसा पंथाची, लढाऊ धर्माची स्थापना केली, पंचप्यारे निवडले आणि मग मुघलांच्या एकूणच सगळ्याला कंटाळलेले असंख्य जण सामील झाले। अनेक पंचप्यारे आणि अनेक पुरुषांच्या बरोबर स्त्रियासुद्धा त्यांच्या जथ्यामध्ये सामील झाल्या। काही कारणामुळे जेव्हा आनंदपूर साहेबा त्यांना सोडावा लागला त्यावेळेला पुढे आलेली ही दिलेर कौर, हिने 100 स्त्रियांचं नेतृत्व केलं। गुरुंना दिलेला शब्द पाळला की आमचे जीतेजी आनंदपूर साहेबा आम्ही शत्रूच्या हातात, औरंगजेबाच्या ताब्यात देणार नाही। तिची भाषणं, तिचं युद्ध कौशल्य, प्रथम तोफा, बंदुका, त्या संपल्यावर मग बाण आणि सगळ्यात महत्त्वाचं तिने प्रेरणा जी निर्माण केली होती त्याचा परिणाम असा झाला की औरंगजेबाला आनंदपूर साहेबा मिळाला पण तिच्या जिवंतपणी नव्हे तर मेल्यानंतर, आणि 100 एकही स्त्री त्याच्या सेनेच्या हाती लागली नाही अशी ही बीबी दिलेर कौर आणि तिच्या शूर 100 सहकार्यांची कथा। चला बघूया। ही कथा आहे 705 मधली। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये औरंगजेबाच्या फौजा दिल्लीवरून निघाल्या आणि आनंदपूर साहेबाला वेढा घालून बसल्या। उन्हाळा संपला, पावसाळा आला, हिवाळा आला, तरीही वेढा काही त्यांचा सुटला नाही, कारण आनंदपूर साहेबा ताब्यात घेणं अशक्य होतं। एवढंच काय, वरही स्थिती खूप चांगली नव्हती, गुरु होते। सुरुवातीला गुरु आणि त्यांचे 1500 सैनिक
आणि खाली लाख संख्येची मुघल फौज. वरसे पंच प्यारे किंवा त्यांचे कोणी असतील ते गुप्तवाट्याने जायचे. थोडाफार त्याही वेळेला औरंगजेबाचा शिधा लुटायचे आणि वर यायचे. गुजराण सुरू होती, अडकले होते, याच्यातून मार्ग निघत नव्हता. काही वेळानंतर हेही अशक्य झालं. किल्ल्यातलं दाणा पाणी सगळं संपलं आणि मग आता त्यांच्यावर झाडाची पानं मुळं ती खाऊन राहायची, जिवंत राहायची वेळ आली. एवढंच काय, काही दिवसांनी मेलेले घोडे जनावरं हेही खायला शिखांना इलाज नव्हता, पर्याय नव्हता, त्याच्यावर जिवंत राहायची वेळ आली. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या रोगराई पसरली. अनेकांना अनेक रोग आणखीन व्याधी जडल्या. सगळ्यांची शरीरं अक्षरशः अस्थिपंजर झाली आणि आता जवळजवळ जगणं अशक्य. आणखीन किती ताळ किती वेळ आपण तग धरून शकणार अशी स्थिती निर्माण झाली. मात्र याच्यातून बाहेर कसं पडायचं, शरणागती तर घ्यायची नाही यावर गुरु आणि त्यांचे सारे चेले ठाम होते. खालची स्थिती फारशी चांगली होती अशा आता भाग नाही, कारण इतर आजूबाजूच्या आनंदपूर साहेबाच्या लोकांनीसुद्धा या मुघल फौजेच्या जाचाला कंटाळून त्यांचं चारा पाणी तोडलं होतं, कित्येक खेडी खाली केली होती. दुर्दैव एवढंच होतं की ह्या मुघल सेनेच्या बरोबर 22 हिंदू तिथले पर्वतीय छोटे छोटे जे राजे होते तेही यांना मिळालेले होते. त्यांना उन्हाळ्यातला त्रास, पावसातला त्रास आणि हिवाळा, पंजाबातला हिवाळा, तोही सहन करणं आता अशक्य होत होतं. शेवटी याच्यातून कुठून तरी कोंडी फोडावी म्हणून त्या सरदारांनी वरगुरूंना पत्र पाठवलं की आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला शरण या किंवा आम्ही तुम्हाला सेफ पॅसेज देतो. गुरूंनी सुरुवातीला काहीच अभिप्राय दिला नाही, कारण मुघल सेनेवर विश्वास ठेवावा तरी कसा. मात्र गुरूंची आई पत्नी मुलं ही पण वर होती, सारे कुटुंबीय वर होते. त्यांनी शेवटी आग्रह धरला की नाही नाही, तुम्ही जिवंत राहिलात तर खालसा धर्म जिवंत राहील, तुम्ही जिवंत राहिलात तर आपल्याला आपला लढा पुढे ठेवता येईल. शेवटी गुरु काय करायचं त्या विचारात पडलेले असताना दुसरा खलिता आला. त्याच्यात सगळ्या मुघल सैनानींनी असं वचन घेतलं होतं, पैगंबराची आण घातली होती, आम्ही तुम्हाला सेफ पॅसेज देऊ. सगळे जे हिंदू राजे होते त्यांनी गायीची शपथ घेतली आणि सांगितलं, आम्ही तुम्हाला सेफ पॅसेज देतो, तुम्ही आनंदपूर साहेबामधून निघून जा, आम्ही तुम्हाला अडवणार नाही. गुरु त्यांचे कुटुंबीय आणि अर्थातच 1500 जे पुरुष सैनिक होते त्यांनी या किल्ल्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांनी मात्र सांगितलं, नाही नाही गुरु तुम्ही जा, आम्हाला ही घोडदौड काही जमणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही इथेच राहतो आणि आनंदपूर साहेबा आमच्या जीवात जीव असेपर्यंत आणि तुम्ही सेफ अंतरावर जाईपर्यंत आम्ही लढवत ठेवतो. त्याप्रमाणे एका रात्री गुरु आणि गुरूंचे सारे चेले आनंदपूर साहेबा खाली करून निघून गेले. मुघल फौजांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आता आपल्याला आनंदपूर साहेबा जिंकता येणार ही खुशीची गाजरं खात मुघल सेना अतिशय आनंदात तलवारी पाजत वर निघाली. निम्म्या वाटेपर्यंत त्यांना येऊन दिलं आणि मग ही बीबी दिलेर कौर आणि तिच्या साऱ्या सख्यांनी बाणाचा मारा सुरू केला. बाणाचा मारा सुरू केल्याबरोबर वर चढणारे बेसावध असणारी सगळी ही फौज, लाखांची फौज ही मरायला लागली, पडायला लागली, घायाळ झाली, कोणी गडगडत खाली कोसळलं, त्यांनी माघार घ्यावी लागली. परत त्यांनी दुसऱ्या दिवशी ठरवलं की नाही नाही, आता आपण घोड्यांवर बसून जाऊया. घोडे चपळ पळतात आणि मग बाळांचा वेध पटकन घेताना वर जे कोणी आहेत ते, आधी वर कोणी आहे का याच्याबद्दल शंका होती. हे होत आहे कसं हेही त्यांनी कळत नव्हतं, कारण गुरु निघून गेलेले तर त्यांनी डोळ्यांनी बघितलेलं होतं. दुसऱ्या दिवशी घोड्यांची फौज घेऊन मुघल निघाले. या स्त्रियांनी बरोबर घोड्यांच्या पायावर आणि छातीवर बाणांचा वारा केला. त्याबरोबर पाय त्यांचे कापले गेले, घायाळ झाले, घायाळ झालेले कोणी पडत होते, पडता पडता इतर घोड्यांनाही पाडत होते आणि मग अर्थातच परत तिथे एकदा बाळांनी मेलेले घोडे आणि त्यांच्यावर स्वार अशी मुघल फौज, यांचा खच पडला. माघार घ्यावी लागली. 2-4 दिवस जाऊन दिले, खलबत झाली आणि आता असं ठरवलं गेलं की वर कोण आहे, काय आहे, किती फौज आहे, काहीच अंदाज येत नाही आहे, असं कसं होत आहे. मग त्यांनी तोफांचा मारा करायचा ठरवलं. तोफांचा मारा आनंदपूर साहेबावर सुरू झाला. मात्र कोणत्याही प्रकारे किल्ला दाद देत नव्हता, किल्ल्यात माणसांची चाहूल तर फारशी लागत नव्हती. अनेक तोफा डागल्या, वरून थोड्याफार प्रमाणात चुकून माकून पण नेम पक्का धरत तोफेचे गोळे यांच्या फौजेवर बरसत होते. बंदुकांचा बरोबर
काय म्हणूया नेम धरून बंदुकांचा या मुघल फौजेला टार्गेट केलं जात होतं. अनेक अनेक जण धारातीर्थी पडत होते. तरीही वरून किल्ल्यात काहीही कोणी थांबलाय याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. संध्याकाळी त्यांना तोफांचा मारा थांबावा लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच पुनरावृत्ती, तोफांचा मारा. मात्र वरचा साठा मर्यादित होता. तोफा आणि बंदुकांचा मारा आता वरून येण्याचं थांबलं. मुघल फौज सुखावली. त्यांना वाटलं वरचे सगळे आता मेले किंवा त्यांच्याजवळचा साठा तरी संपलेला असेल, पुन्हा आपण प्रयत्न करूया. पुन्हा त्यांनी तोफांचा मारा सुरू केला. त्यावेळेला दिलेर कौर होती, ती सांगत होती आपण सिंहिणी आहोत हे विसरू नका. आपल्याजवळ आता तोफा नाही आहेत, बंदुका नाही आहेत, मात्र खंजीर आहे, तलवार आहे, कट्यार आहे, त्याचा आपण वापर करणार आहोत. जीवात जीव असेपर्यंत आनंदपूर साहेबा मुघलांच्या ताब्यात पडू देणार नाही. सगळ्यांनी तयार व्हा. सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक आणि एकच फक्त विचार होता, देव अशी धर्म आणि आपले गुरु यांना सेफ पॅसेज, आणि त्यांना काहीही होता कामा नये. एवढ्यात त्यांच्या कानावर हीही बातमी आली होती की मुघल फौजेने दिलेलं किंवा राजाने दिलेलं वचन बिलकुल पाळलं नव्हतं. चमकोरच्या जवळ एका नदीवर यांची फौज, त्यांना नदी आडवी आली, थांबावं लागलं, मग परत गेली, चमकोरची लढाई झाली, हा सगळा पुढचा भाग. मात्र दिलेर कौर पक्की आपल्या याच्यावर होती की नाही आपण काही झाले तरी त्यांना पडून हातात पडून देता कामा नये. किल्ल्याच्या सगळ्या भिंती कोसळल्या, वरून यायचा माराव थांबला. अशा वेळेला मुघल फौज आता वर कोणी उरलं नाही अशा आनंदात वर चढायला लागली. वर चढायला लागल्याबरोबर समोर बघतात तो स्त्रियांची फौज खडी. स्त्रियांशी लढायचं कसं? एक मिनिट त्यांच्या मनावर पेच पडला. मात्र त्यांच्या संभ्रमातून बाहेर येईपर्यंत ह्या सगळ्या सिंहिणींनी खरोखरीच आपली शस्त्र, तालवार, खंजीर जे काही हातात होतं ते चालवायला सुरुवात केली. सपासप वार केले. कोणाच्या पायावर, पोटात, डोक्यात, माना कापल्या, रक्तामासाचा चिखल पडला. आणि ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण आता शत्रूच्या हाती पकडले जाऊ, त्यावेळेला त्यांनी स्वतःचा खंजीर, स्वतःची तलवार, कोणी खंजीर पोटात खुपसून घेतली, कोणी आपली मान गाडली, तर काही त्याच्यापैकी या मातीच्या ढिगाऱ्याखाली मेलेल्या होत्या. मात्र मरता मरता सुद्धा त्यांनी आपल्या पोटात खंजीर खुपसून आपण जराही जिवंत राहणार नाही याची काळजी घेतली होती. थोड्याच वेळानंतर एवढ्या मोठ्या फौजेसमोर 100 स्त्रिया, त्याच्यातही काही पडझडीमध्ये भिंतीखाली अडकलेल्या, त्यांचा टिकाव लागणं शक्यच नव्हतं. आनंदपूर साहेबा हा औरंगजेबाच्या हातात गेला. मात्र एक नक्की की या 100 स्त्रियांनी गाजवलेला पराक्रम हा इतिहासामध्ये अजरामर झाला. आज गरज आहे अशाच प्रकारे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रियांनी. कदाचित आपल्याला गुरु गोविंद सिंह नसतील, पण त्यांचा जो काही ग्रंथ आहे, ग्रंथ साहेबा, त्याच्यापासून आणि ह्या हुतात्मा ज्या सगळ्या आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे. आज परत ती स्थिती आली आहे. आपल्याला धमक्या दिल्या जातात. आत्ता आत्ताच तुम्ही बघताय गणेश उत्सव काय, दुर्गा उत्सव काय, याच्यावर कशा प्रकारे हल्ले केले जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कशी आमच्या लोकांची निघृणपणे हत्या केली गेली. जी वेळ त्यांच्यावर आली ती उद्या तुमच्या माझ्यावर कशावरून येणार नाही. आज आपल्यालाही युद्धसिद्धता केली पाहिजे हे नक्की. आपण जाता जाता ही हुतात्मा स्त्री आणि तिच्या 100 सख्या बीबी दिलेर कौर आणि सगळ्यांना प्रणाम करूया आणि त्यांच्याकडे आपण ताकद मागूया अशाच प्रकारे लढण्यासाठी, सज्ज होण्यासाठी. नमस्कार, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. प्रत्येकाच्या मनात जेव्हा युद्धोत्सुक अशा प्रकारे स्थिती तयार होते तेव्हा सेनेला आणि पोलिसांना बळ मिळतं आणि शत्रूला खच्चीकरण होतं आणि जिंकणं अशक्य होतं. चला तर मग. हाच तो आनंदपूर साहेबा आज दिमाखात उभा आहे.